सर आपण स्वाक्षरी दिलीत तर मी आजन्म उपकृत होईन. मोहापासून दूर राहिलं पाहिजे हे कुठल्या साहित्यिकाचं वाक्य आहे? सर आपल्यास तुझं आहे तुझं पाशी या नाटकातलं आहे. मला आता जे मनापासून आवडेल तेच मी करणार आहे. तू गप्पांचाच एक जाहीर कार्यक्रम का नाही करत? बटाट्याची चाळ छान आहे की. लेखक दिग्दर्शक सादर करते पु ल देशपांडे. साहेब असलं म्हणून काय झालं? तुम्ही सांगायचं त्याला की बाबा डोंट गो टुडे बीइंग ऑल फादर्स नाईट. अरे डोंट गो. तू रात्री येणार होतीस ना? इथली जबाबदारी महत्वाची नाही का? मी बेबी राजे वाचू प्लीज. सिरियस रोल करायचा मला खरंच खूप कंटाळा आलाय. थांब तुला शिकवीन चांगला झडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा. जरा तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन वेगळं काहीतरी लिहा ना. 21 तास हे लोक आरसाच बघत असतात. 3 तास स्वप्न बघू दे की. बाबा आमट्यांचा फोन आला होता. कार्यक्रम करायला जमेल का असं विचारत होते. हो आमच्या आश्रमातलं कुटुंब मिळून भाज्या पिकवतो. मला जेवढं करता येईल तेवढं बाबांसाठी करायचं. भेंडीवर टोमॅटो फुकटे. लाफ्टर्स टाळ्या सगळं काही होतं पण नाही मजा आली ग. कलेशी तडजोड केलेली तुलाही आवडणार नाही आणि मलाही. जा तिकडे चल. ए दीडशाने. दीडशाना कोणाला म्हणताव तुम्ही? एकेकाच्या छातीत गोळ्या घातल्या असते मी. ज्याला जे वाटतं ते सांगण्याचा अधिकार असलाच पाहिजे. हो नको. ठाकूर माझ्याही तिसऱ्या अंकाला सुरुवात झाली आहे. आता एक्झिटची वेळ यायची वाट बघायची. काहीतरी बोलू नकोस भाई. अग लेखक आहे मी. थोडी पल्लेदार वाक्य बोलावी लागतात.